Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. बामण्या मुंबईत जाणारस ना रे? थोडे दिवस थांब, रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम झालं ना की मग जा. सरळ सांग ना, म्हातारं झाल्यावर जा म्हणू. मला बातमी इली हा, मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण होता. हा काम पण एकदम जोरात चालला. मनोहर त्याचं सरकारी पत्र येईल. सही करून दे, सही करून दे. काय रे, मे महिन्यात कोणी येणार आहे का मुंबईवरून? येणार आहे. फोन करून आम्ही तुमचा कळवत जावा आणि बॅग बदला जरा. आता काय हो? काय सरकारी पत्र येईला? कसला पत्र? वाचतय ना. आपणास कळवण्यात येते की आपली हायवे लगतची सर्वे नंबर 36 मधली 5 गुंठे जमीन रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेण्यात येणार असून त्याचा मोबदला स्वीकारून 15 दिवसांच्या आत सगळी प्रक्रिया पूर्ण करून जमीन सरकारच्या ताब्यात द्यावी. म्हणजे रस्त्याचं काम खरंच जोरात चालू आ. जमिनीचो साथ बरो बघू खोयो. आता माहिती आहे आपली आणि संदीप सुहासाच्या वडिलांची जमीन सामायिक होती. आमच्या ह्यांनी ती आपल्या नावावर करून घेतली. पण त्या जमिनीचा ताबा आपल्याकडेच तरीच माका पत्र इला. मॅट झालंच काय? नोटीस इली असती तर सांगितलं नसतं मी. मग नोटीस फक्त एकट्या बैकच इली आ? म्हणजे बळीत मोबदलो घेत मोकळ होतलो. असो कसो मोबदलो घेत? अरे असो कसो काय, मग नोटीस बद्दल तुमका सांगितलं नसता? त्याका सांगूताना सगळी जमीन त्याका हडपूची. हा पण माझो पण हक्क ना त्याच्यावर. ह्याचा तुका माका बळीक आणि गाववाल्यांका माहिती आ. म्हणजे सातबाऱ्यावर तुझं नाव हा? नाही. मग एक तो मालक आता बळीत झालो. अरे असं काय, माका आठवता ना मी बाबा वांगडा त्या जमिनीत शेती करूक जायत होतय. काही कारणामुळे शेती करणं सोडलंय. ह्याचो अर्थ असो नाही ना की मी हक्क सोडलंय. बघ बाबा, मी सांगू तर करतो व केलंय, तुका काय करू तर तू कर. आता काहीतरी करूकच लागत. नक्की अशी नोटीस बळी केली हा काय? बाबानू मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी कधी खोटा सांगतोय का? नाही नाही, राजा हरिश्चंद्रांचा तुझोच नंबर हा. आणि हा बरोबर विषय कसा, ती सामायिक जमीन होती बायसाला. मी बळी आणि संदीपाची वडिलोपार्जित जमीन आती. बळी एकट्याच कशी नोटीस दिली? बळी एकट्याकच येतली, कारण सातबारावरती बळी आणि बहिरी दोघांचाच नाव आहे ना. असा कसा शक्य? अरे बाबा तुका माहित नाही वामण्या, बळीचा बापू सारा एकदम कलंदर होतो. म्हणजे जमीन जुमलो, कोर्ट कचेरी ह्याच्यात एक नंबर माणू. आपण काय केलं त्यावेळी ना, बरोबर स्वतःच्या नावावर फिरवून घेतल्यानो. म्हणजे ही जमीन बळी एकट्या खडपूची होती? तसा नाही रे, सांगतलो ना तो. सांगतलो काय? सांगतलो. नोटीस मिळाल्यानंतर 3-4 वेळा भेटलो, एका शब्दात नका बोललो नाही माहिती. म्हणजे काय म्हणतोय, साधारण ह्या जमिनीचे किती पैसे येतील रे? ते बघा, आता माझ्या माहितीप्रमाणे ना, गुंठ्यामागे सरकार 4-5 पटीन तरी पैसे देता. 20-25 लाख खाईच गेले ना. 20-25 लाख? मग तरी बळी तुमका काय बोलत नाही? मग आता त्याच्या एकट्याच्या नावावर नोटीस हा. सगळे पैसे घेऊन मोकळो झालो, आम्ही काय करायचं? खरंच असा, तू काय काळजी करू नको. आपण त्या दोघांकडना देवळात बोलून घेऊया आणि मग काहीतरी मार्ग काढू. बघा काय तर नाही तर प्रॉब्लेम होईल. आबानू बळीची फालतूगिरी वाढत चालली आहे, त्याका सांगून ठेवा. नाही तर काय विषय कसो आबानू, त्याका काय माहित नाही होता ही सामायिक जमीन होती. अरे ते आपका पण माहित असा. आबानू कसा बळीन पण समजून घेऊ भया. त्या बघा बरा बोला ऐकलो तर ठीक आहे, माझा टाळका आधीच फिरलेला. मी जर उद्या काय उलट सुलट केलंय ना तर दोष माका नाही द्यायचो आबा. संदीपा शांत राहू, गळकून प्रश्न सुटत नसतं. बरोबर बोलता तो. आधीच जर सातबारावरती आमची नावं टाकली असती ना तो हो प्रश्न उद्भवलोच नसतो ना. आम्ही काय विचार केलो भावासारखो ना, विश्वास ठेवलो. विश्वास कसलो, आंधळ विश्वास. आता डोळे उघडले आमचे. आबानू बळी आता कोणी काय बोलणार? जाय का असत तर मी बोलेन. अरे काय झालं, काय गंभीर किती सगळे? सगळे तुझ्यामुळे गंभीर झाले आहेत. माझ्यामुळे? आता मी काय केलं? त्या जमिनीच्या तुकड्याची काय भानगडा? जमिनीच्या तुकड्याची कसली जमीन? या बघा थांब रे. ए तुका नोटीस इली मरे हायवेवरच्या जमिनीची? तुमका कोणी सांगितलं?
दहा महत्वाचा नाही. त्या जमिनीच्या तुकड्याची नक्की भानगड काय आता सांग. अबानो भानगड वगैरे काय नाही आधी ती माझी जमीन आहे ना. त्या जमिनीचे पैसे घेऊन ती जमीन सरकारच्या नावावर करूच्या अशी माका नोटीस इली. तर ती माझी जमीन आहे आणि माझी जमिनीतून आहे ना तो मधून रस्तो जातो. माझी जमीन काय करत संदीप शांत राव. माझी जमीन शांत राव मी बोलतोय ना. मनोहरा ही जमीन तुझी एकट्याचीच आहे. आता त्याशिवाय माका नोटीस इली काय. ही तुझी नाटक आता बंद करा. अरे नाटक म्हणजे कसली नाटक. आता मी सातबारा आणून दाखवू काय. हे बघा आपण त्या सातबारावर माझ्या आवशीचा आणि माझ्या बहिणीचा नाव आहे. ए आई आणि बहिणीवाल्या तुका बरोबर माहित आहे ती जमीन नक्की कोणाची आहे. ही नाटक बंद कर सगळी. वाय माझो आणि सुवासाचो पण इच्छतो. बर यावर तुझा काय म्हणणं. त्यांच्या जमिनीतली वाटणी त्यांना देऊन टाक. हे बघा आपण सुवासाचा आणि संदीपाचा नाव आहे ना त्यांच्या वडिलांच्या काळात होता आता नाही. आता नाही काय येडो येडो समजलं. संदीपा 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 गाबराव मी बोलतोय ना. मनोहरा यांचा म्हणणं की ती जमीन तिघांची आहे आणि तू आता असं कसं म्हणतोस आधी होती आता नाही हा म्हणाल. मग आबानू माझ्या बापाशी संदीपाच्या बापात घर बांधूसाठी पैसे दिले. सुहासात पण माहिती आहे. सुहासा तू पण बोलला काहीतरी. हा म्हणजे तसं खरा खरं काय एक वाटो कमी होणार म्हणून त्याची बाजू घेतलं. तुका वाटलं लोकांना चुनं लावतास म्हणून माका पण चुनं लावशी. संदीपा तोंडा घेत बोला नको. त्याच्या बोलण्यात तथ्य म्हणून मी तसा बोलले. माझ्या अंगार कशा घेतो. अरे कसला तथ्य तो चोर हा तू चोरा तो साथीला. संदीपा ऐकून घेते मला काय बोलू नको. आपण समजून ठेवा. काय करणार तू बायलेचा आणि औषधा ऐकताना कसं गप राहतो तसा आता पण गप राहू. संदीपा बायलेचा नको नको तुका सांगतो. संदीपाच्या बापात पैसे दिले हे आपण खरा समजूया. अहो माझ्या बापान पैपाय दिलेले ह्याचा काय ऐकतास तुम्ही. मला काय आठवत नाही. आता नाही आठवणार पक्को पातळ यंत्री आयो. ए संदीपा तुका सांगून ठेवतो तू जरा शांत बस. अरे काय करणारस तू. ए गप्रवा 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 तू संदीपाच्या बाजूक ठेव. सुहासाचं वाटो ह्या तरी तुका मान्य. कसला हिस्सो. ह्याचा नानांका शेती करू झेपत नव्हती म्हणून ह्याच्या नानाने ना माझ्या बापाशीच्या नावावर जमीन केलेली. झाला गे. थांब मी बोलतोय ना. एक नंबरचं खोटारडो आहे आपण तुमचं सांगतोय. माझ्या बापाशी ना कधी कोणा चारणे देणगी म्हणा देऊक नाही. एवढी सुपीक जमीन तुझ्या बापाशीच्या नावावर करून तो काय खोळावलो. नाही हा सगळा तुका एकट्या खळवटूचा ना म्हणून मस्त नाटक रचलं. जा 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 तुका काय बोलायचं ते बोल. हे बघा अबानू माझी जमीन आहे. अरे काय तुझी जमीन माझ्या तोंडाक लागू नको. सांगतोय काय करतेस तू. खायचं पण थरक जाईल मी. अरे काय वाकड करशील. अरे इतकी वर्ष एकत्र राहुल्यात आणि एकदम टोकाचे आहेत का. बघ टोकाचा विषय ना बळीमुळे झालो. आम्ही काय गप्प राहायचं काय. नाही नाही तुका पण असाच वय होता. लोकांना कमी टोपे ना घालत. मी माझं तो सोडणारच नाही. बघ हक्कवाल्या कधी निवडून न येणार उमेदवार तू काय माका शिकवत. अरे काय शिकवत म्हणजे काय काय शिकवतंय. अरे जा रे तुझा आणि बळीचा खरा रूप माका कळला. नाही तुमका दोघांका सोडत आता मी. अरे जा तुझ्यासारखे खूप इले कळलं ना. अशी तुझ्यासारखी गुंडगिरी आमच्या आवशी बापासून आमका शिकवल्या नाही. नाही तुका कोर्टाची नोटीस पाठवलंय ना नावाचा सुहास. अरे अरे जा चल तोपर्यंत मी तुमचं तोंड पण बघू. अरे तुझा तोंड बघितलं परसवाकडे जाऊचं नाही. मी चल अरे रवळ नाथा तूच बघ रे आता. काय गो एक केस तुझे. हा तेल बिल जरा लावा कसा काय रे. कोपी काय म्हणतोय. परवा सण असा माका माहित. अगो समाशील म्हणून कोणाक देवक बोलवलंस की नाही. बोलवलंय ना शोभाक बोलवलंय. काय शोभा वहिनी नाही बोलवायचा. एक वेळेस भिकाऱ्या बोलव पण तिका बोलवायचा नाही. तुका दुसरी कोण समाशी गावली नाही काय. हे बघ सुहासाच्या घरातलो एक पण आहे आता कामाने का तुका पहिलाच सांगून ठेवतोय. आओ ऐका आओ. हो काय बोलला. माका पण कळला नाही. माणूस काय म्हणलो. काय नाही तू काय गेलो. पप्पानू माझे पाय दुखतात माका उचलून घे म्हणा. आता तर काय केलंय तेव्हा तुझे पाय दुखत आहे त्याने रेडा उचलून घेऊ. तू काय लहानस थोडं चल. रिक्षा मिळली का बरं रिक्षा पकडू. पप्पानू ती बघा संदीप काका रिक्षा. संदीप काका संदीप काका रिक्षा. चल चल प्लीज खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर. पप्पानू आता तुम्हीच भेटलात ना रिक्षेतून जाऊया. बघ आपल्या 10 किलोमीटर चलत जावचा लागला तरी चलात. पण विषय कसो हा तो माणूस आणि रिक्षा याची सावली पण आपल्यावर पडता का म्हणे. चल
चार दिवस काय दिसाग ना. झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.